तालुक्यातील कोरेगाव येथे अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत मुस्लिम बांधव स्मशानभूमी सीसी रोडचे भूमिपूजन आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच प्रशांत किल्नाके यांच्यासह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते. मुलचेरा तालुक्यातील हेटलकसा येथील सौर ऊर्जेवर चालणारी पाणी पुरवठा योजना गेल्या 5 वर्षापासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक आठवडी बाजारात गेल्या काही दिवसापासून चोरट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. पोलिसांनी तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत तालुक्यातील 6 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली असून लाभार्थ्यांना तहसीलदारामार्फत प्रत्येकी 20,000 धनादेश वितरित करण्यात आले. जिल्ह्यात राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची जवळपास 4,500 पदे रिक्त असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर ताण पडत आहे. रिक्त पदे भरण्याकडे शासनाने कानाडोळा केल्याने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनाही शासकीय नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. देशभरातील शाळांमध्ये स्वच्छता राखली जावी या उद्देशाने केंद्र शासनाने स्वच्छ विद्यालय स्पर्धा सुरू केली आहे. मात्र या स्पर्धेविषयी जिल्ह्यातील शाळांचे प्रशासन उदासीन असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाभरातील जवळपास 2,000 शाळांपैकी केवळ 41 शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नोंदणी केली आहे. शेतकरी शेतमजूर व बेरोजगारांच्या विविध मागण्यांना घेऊन गडचिरोली चामोर्शी एटापल्ली तालुक्यातील सर्व ग्रामसभांचा संयुक्त मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी धडकणार आहे.